आमच्या साऊंड मास्टरच्या माध्यमातून पहिली मानवंदना राजांना. कारण मित्रांनो, अरे शुभा तुझ्या शूर कथा आम्हाला माहित आहेत आणि म्हणूनच ही पहिली मानवंदना. नक्कीच चला या ठिकाणी सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या वेळेस पुन्हा एकदा कोणत्या मार्गावर चरण ठाकरे. ओहो हो, या वेळेस काय जबरदस्त, अगदी पाहिलं तर यॉर्क पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याला सन्मान दिला. आणि त्यानंतर आपण इनॅट नंबर 3 आकाश पाटील पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोतं अकाउंट ओपन करतोय. आज षटकांच्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर या वेळेस आपल्याला टिकटिकची अगदी चालू झालेली आहे. 5 ओव्हर अप्रतिम पुन्हा एकदा मधल्या एसटीवरचा चेंडू क्लिक केलाय. त्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण ठट्टी या षटकाच्या थोडासा बाहेर जाऊन हे क्षेत्ररक्षण केलं जातोय. कारण क्रिकेटचा पाठीमागचा कणा काय असेल ना तर तुमचं दर्जेदार होणार क्षेत्ररक्षण. चरण पात्रे पुन्हा एकदा हवेमध्ये झेल मिस टायमिंग शॉट या वेळेस पकडला जातोय झेल. आणि पुन्हा एकदा दुसरा फलंदाज येणार तंबूच्या असलेल्या यानंतर निलेश पाटील. परवा परवाच्या दिवशी अगदी 13 तारखेला ना या फेब्रुवारी मध्ये महाग महिन्यातील माझ्या बापांचं आगमन. आणि त्यानंतर मित्रांनो 9व्या स्थानावरती अगदी ते 9 स्थान दिले त्या चिरणेरच्या महागणपती देवांना. 8 पीठावरती अधिक वास्तव्य अधिक शक्ती आहे परंतु या ठिकाणी 9 दैवत म्हणजे आमच्या चिरणेर गावचं महागणपती. चला जाऊया इनॅट नंबर या मध्ये पाहिलं तर 4 क्रमांकावरती सूरज पाटील येतोय. संख्या पहिल्या षटकाच्या अगदी पाहिलं तर सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज अगदी त्यांनी बाद केले चरण मात्रे. आपल्या षटकातील 5वा चेंडू. ओहो हो, यावेळेस स्वीट साऊंड झालाय परंतु हवेमध्ये आहे मिस टायमिंग. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणार दुसरा फलंदाज तंबूच्या असलेला. यावेळेस पाहिलं तर फलंदाज बाद झेल पकडतोय अंकुर पाटील. तर यावेळेस सुद्धा तिन्ही फलंदाज बाद झाले ना शून्यावरती होती. ऑस्ट्रेलियन डग इंडियन शून्यावरती तंबू मध्ये कोणीही आपल्या या फलंदाजाला म्हणजे विचार केला ना तर मी म्हणेन की आकाशला कोणी साथ देताना दिसत नाही. आतापर्यंत काय गोलंदाजी झाली वाखडण्यात जो गोलंदाजी म्हणावा लागेल. डोमेस्टिक क्रिकेट आपण खेळत असतोय ना तर अशाच प्रकारची गोलंदाजी जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकणं हे गोलंदाजाची खासियत असतोय आणि तेच काम केलंय या ठिकाणी चरण मात्रे. आतापर्यंत पाहिलं ना तर 3 फलंदाज बाद करण्यात यश आलंय ते चरण मात्रे. पहिला चेंडू तर विचार केला ना थोडासा पहिला चेंडू आवांत फेकला होता परंतु पुढचे 6 चेंडू काय फेकलेत अप्रतिम. पहिला षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं संपलं जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विंधणे संघाचा विचार केला ना तर 3-3 म्हणजे 3-13 म्हटलं तरी अवघड ठरणार नाही परंतु कमबॅक करावं लागेल. इनॅट नंबर पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती प्रणय खाली गेलेले आहेत. चला स्पीडअप करायचं आहे त्वरा करा घाई करा कारण 5 षटक आहेत ना निर्धारित ती आपल्याला 25 मिनिटांमध्ये कम्प्लीट करायचे आहेत पूर्णत्व करायचे आहे.
या सन्माननीय अतिथी पाहुणे म्हणून आपण पाहिलं तरी या ठिकाणी विशाल पाटील मॅन फ्रॉम कोपरोळी तरुणांचे नेतृत्व करत असताना ज्यांनी तरुणांना अगदी प्रेरित केले असे विशाल पाटील आणि तदनंतर अमितजी म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे. आपण तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळवलं जातोय म्हणजे अगदी या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये अप्रतिम असं थंड हवेच्या या ठिकाणी हे क्रीडांगण मैदान. सेकंड वॉट द प्रोग्रेस गोलंदाज मिथुन म्हात्रे. ओ हो, यावेळेस अलाउड लॉट ऑफ फील होतोय परंतु यावेळेस आपण पाहिलं तर आत्मविश्वास कमी आणि एक निर्धाव चेंडूची सांगता तेच तर्रार गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कोपरोळी इलेव्हन कोपरोळी संघाचे 2023 आणि 24 च्या माध्यमातून पाहिलं ना मग विंधणेचा विचार केला तर कोपरोळीचा विचार केला मित्रांनो अगदी मातब्बर दोन्ही संघ आहेत आणि हीच पहिली लढत अगदी संडे स्पेशल हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल स्पेशल संडे पाहायला मिळत आहेत. जाऊया जिथं सामना आपण बघत विंधणे विपक्ष कोपरोळी. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिलं तर थोडा चेंडू आपण पाहिलं तर बाहेर आणि त्यानंतर पाहिलं तर पंचांनी अवांतर घोषित केलाय. संघाची धावसंख्या 4 वरती 3-5-4 अगदी पाहिलं ना तर थोडीशी संत गतीनं वाटचाल करताना दिसतोय. लगेच तर पाहिलं ना तर 3 विकेट गमवल्यानंतर अशा प्रकारचं थोडस दर्पण आलेलं असेल विंधणे संघावरती. ज्याला मोठी खिली करावी लागेल मोठी फटके आणि तेच काम मात्र आकाशला करावं लागेल. खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचाने पाहिला आणि तदनंतर म्हटला तर दुसरा चेंडू या गोलच्या माध्यमातून स्वेअर फेकताना गोलंदाज यावेळेस आहे तर मिथुन म्हात्रे. संघाची धावसंख्या आहे 3-5-6 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यावेळेस पुढचा चेंडू असेल आपल्या षटकातील तिसरा चेंडू. ओहो यावेळेस एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू थांबणार चेंडू जातोय एका अगदी टप्प्यानं चेंडू सीमा रेषापार चौकार. साऊंड मास्टरच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या प्रेक्षक राजाचाच नव्हे तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम. ओहो या मेलेस येतोय अगदी पिक 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 हिट शशा. संघाची धावसंख्या आहे 16. ओहो यावेळेस पाहिलं तर बॉडीचा थोडासा वेध घेतोय आणि काय कमबॅक केलाय नंबर 9 आहे. अरे मित्रांनो समर्थांचं सेवक आहेत आणि म्हणूनच आज आपण पाहिलं की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समर्थ स्पेशल ज्यूस सेंटर कोपरोळी केलवणे यांच्या माध्यमातून अगदी आपली मनाची ताण भागवायची असेल तर या ठिकाणी जाऊ आपण त्या ज्यूस सेंटरला भेट द्या. जाऊया या षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल
काय जबरदस्त चेंडू, अगदी वेरेशन पाहायला मिळाला. स्लोअर वन डिलिव्हरी केली आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता. मॅग्नेटरी पॉवर प्लेचे दोन षटक संपली जात आहेत आणि दोन षटकाच्या समाप्ती नंतर विचार केला तर भिंदणी संघाची धावसंख्या आहे 3-16. चला या वेळेस आपण जाऊया स्वागत सत्कारकडे. असेल राजेंद्र भगत सरांना की आपल्या पवित्र शुभ असते. या दोन मान्यवरांचं आपण या ठिकाणी शुभम मुंबईकर आणि संकेत मात्रे यांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ असते विशाल दादांना आणि अनिल मात्रेंना आपण सन्मानित करायचं आहे. शुभम मुंबईकर आणि संकेत दादांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ असते विशाल पाटील यांना सन्मानित शुभम मुंबईकर यांच्या पवित्र शुभ असते केला जाईल. माईची प्रेमाची उद्दर्शाल सौंदर्याचं प्रत्येक पुष्प गुच्छ म्हणजे आमची गोड आठवण म्हणून जोरदार ताल्या होऊ द्या या अगदी आमच्या तरुण तरफदार अगदी मान्यवरांच्या साठी. एक गोड मुमेंट सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती असेल संकेत मात्रे दादांना की आपल्या पवित्र शुभ असते अमित म्हात्रे यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. अतिथी देव भव योक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुणा आम्हाला देवा समान आहे आणि म्हणूनच अतिथी देव भव योक्तीनुसार प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान. तिसरं षटक घेऊन येतील पुन्हा एकदा. त्यावेळी चरण म्हात्रे पहिल्या षटकाचा विचार केला ना अगदी अप्रतिम षटक टाकला 3 धावा आणि 3 सफलता. यावेळेस स्वीट साऊंड झालाय, चेंडू थांबला नाही, चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमा रेषेपार येतोय षटक. आता मात्र पाहिला तर जशी भूमी तापेल ना जशी विकेट तापेल ना तशा धावा येतील. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत पाहिला तर 80 धावा चेस झाले असे 84 धावा चेस झालेले आहेत. पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा पुढचा बॉल. ओहो या वेळेस बॅटची आउटेज घेतलेली परंतु आपण पाहिला तर यष्टी रक्षकाला झेल मात्र पकडता नाही. कुठल्याच फुटवरती उंची घेतलेली चेंडू. अभिजित म्हात्रे अभय अगदी यष्टीरक्षकच्या भूमिकेत आहेत. एक झेल होता परंतु थोडा झेल म्हटला ना थोडासा अवघड होता कारण एवढा स्पीड होता ना या चेंडूला आणि मात्र झेल भूमीला दान झाला. जीवनदान जीवनदानाचा फायदा मात्र नक्कीच उचलताना दिसेल. आकाश पाटील आकाश संघाची धावसंख्या आहे 3-22. तिसरं षटक मार्गस्थ असताना ओहो या वेळेस काय अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य म्हणावं लागेल. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून हा येतोय एक अगदी प्यारे लाल षटकार. अगदी माझ्या आईची यात्रा उत्सव होत असतोय. परंतु जाऊया जिथं मॅच आपण अनुभवत आहे कोपरोली विपक्ष भिंदणे. काय भिंदणे संघाचा पहिला आपण पाहिलात ना तर परफॉर्म अगदी खराब होता. 3 धावेवरती 3 फलंदाज परतले होते परंतु तिसऱ्या षटकाचा अगदी पुरेपूर आणि दुसऱ्या षटकाचा समाचार घेताना ओहो या वेळेस बॅक टू बॅक दुसरा षटक येणार का. हो येस डेफिनेटली या वेळेस येतोय चेंडू जातोय आउट ऑफ पेपर यूज फाइंड हिट षटक. कारण मित्रांनो ढाल धरून वार करते तिला तलवार म्हणतात आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा जन्माला आला त्याला शिवराय म्हणतात. जाऊया जिथं सामना आपण अनुभवतात फुल एंटरटेनमेंट फुल एन्जॉय स्पेशल संडे सेकंड अगदी आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंग दिस इज ओवर प्रोग्रेस 3. आकाश आकाश पाटील आकाश ओहो या वेळेस पाहिलं तर पंच सांगतात की चेंडू नो चेंडू आहे पुढचा चेंडू असेल फ्री हिट उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू फ्री. संघाची धावसंख्या आहे 3-35. आदरणीय सन्माननीय किरण भगत आणि अभय पाटील विनंती असेल मान्यवरांना की आपलं आगमन आम्हाला समर्थन कक्षामध्ये अपेक्षित आहे आणि केलंय या मान्यवरांचं स्वागत. चेंडू जातोय या वेळेस आउट ऑफ द बार आणि पुन्हा एकदा नो चेंडू असेल पुढचा चेंडू सुद्धा असेल फ्री हिट उघडा डोले पहा डीजे.
नक्कीच एक कॅच मिस आणि दोन अगदी पाहिलं तीन षटकार म्हणजे तब्बल 20 धावा काय हे आहे हेच तर आहे क्रिकेटचं गणित मित्रांनो क्रिकेट क्रिकेट जैसा रंग बदलता हुआ पुन्हा एकदा पाहायचा यावेळेस बॅटच्या पट्ट्यात आला नाही परंतु चेंडू झाला यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय परंतु आणखी याच्यावरती आली एक धाव या एकेरी धाव संख्येनं पाहिलं तर तिसरा षटक प्रोग्रेस असताना या षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत मनीष 5 चेंडू झालेले आहेत संघाची धाव संख्या आहे 43 नेट प्रोग्रेस नंबर 3 यावेळेस चालू असताना यावेळेस शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील उलटा चेंडू यावेळेस फर्स्ट गल्ली मध्ये काय दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं परंतु याच्यावरती अगदी चापट मारली असती ना तर चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेनं चौकार झाला असता परंतु काय जबरदस्त कमबॅक केलंय दोन षटकार खाल्ल्यानंतर या चेंडूवरती आली हा डॉट चेंडू झालाय म्हणजे तीन षटक मनीष चिलेकर संपले आपण पाहिलं तर तीन षटकाच्या संपल्यानंतर विंदणे संघाची धावसंख्या आहे 3-43 या षटकामध्ये पाहिलं ना तर 27 धावांची लयलूट झालेली आहे जसं माझ्या राजाने 1665 मध्ये पाहिलं तर पहिलं आगमन केलं होतं त्या पाहिलं तर त्या ठिकाणी बरोबर आणि नस्त नाबूद केलं होतं सूरतला आणि सूरतला बदसूरत केली होती ना तशाच पद्धतीनं तिसऱ्या षटकाच्या चरण रात्रेच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतला चला 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जायचं संघाची धावसंख्या आहे या ठिकाणी 43 रिव्ह चेक करतोय फेअर डिलिव्हरी आहे किरण भगत आणि निलेश मोगल यांना यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शुभम मुंबईकर आणि संकेत मात्रे या आपण बॉक्स मध्ये त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे तीन षटकामध्ये काय जबरदस्त आपण मनीष चिरलेकर विचार केला ना पहिल्या षटकाचा चरण भात्रेचा विचार केला ना अगदी हेवी झाला होता हे षटक म्हणाल ना तर मिळून कोपरोली 11 कोपरोली संघाच्या साठी राहिलं होतं तीन फलंदाज बाद केले आणि फक्त 3 धावा परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला ना मिथुन भात्रेचा तर त्या षटकामध्ये आल्या 13 धावा हे षटक राहिलं मी म्हणेन विंदणे संघासाठी परंतु तिसऱ्या षटकाचा विचार केला ना तर अगदी लयलूट केलं त्या षटकामध्ये चरण भात्रे ना तब्बल 27 धावा खर्च केल्या सर रिव्ह कोणी घेतला होता टीमनी घेतला होता आपण घेतला विंदणे संघ आपला रिव्ह गेलाय आता तुम्हाला रिव्ह घेता येणार नाही येस फक्त आपल्याला एकच या सामन्यामध्ये रिव्ह्यू असेल एक फलंदाज धावचूकच्या स्वरूपात आपल्याला रिव्ह्यू घेता येईल आणि एक अगदी पाहिलं तर अवांतर चेंडूसाठी चला जाऊया इथं पुन्हा एकदा चौथा षटक हाताळण्यासाठी कोपरोली 11 संघाच्या माध्यमातून चौथा गोलंदाज अंकुर पाटील कमबॅक करावे लागेल आतापर्यंत पाहिलं तर हे दोन फलंदाज आहेत ना जिथं आकाश पाटील आणि प्रणय थणी ज्यांच्या मध्ये आकाश पाटीलचा विचार केला ना तर 4 षटकारच्या सहाय्याने खेळतोय प्रणयला अगदी पाहिलं तर 1 षटकार आणि 1 चौकार यावेळेस पाहिलं तर फुटा चेंडू पुरेपूर बॅटच्या पट्ट्यात आला नाही परंतु काय जबरदस्त अगदी उंचीचा फायदा आणि या दोन धावा काय गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल आणि तदनंतर या ठिकाणी पंचांचा रिव्ह्यू आहे का या ठिकाणी पाहिलं जाईल ऑन द टीव्ही पंच यांच्या माध्यमातून आपल्याला या चेंडूवरती अगदी बीमर आहे की नाही आम्हापर्यंत पोहोचवल्यानंतर आपल्याला कळवलं जाईल षटक क्रमांक चौथा मार्गस्थ असताना आतापर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे 43 लॉस ऑफ द 3 विकेट फेअर डिलिव्हरी आहे संघाची धावसंख्या आहे 45
पहिल्या सत्र पहिल्या सत्रातील षटक क्रमांक चौथ मार्गस्थ असताना गोलंदाज यावेळेस अगदी आला स्लॉट मध्ये पाठवून दिलंय प्लॉट मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ नंबर माहिती हिट षटका नाही कुणा पुढे झुकला मर्द मराठा माझा शिवराय एकला आणि म्हणूनच अगदी वयाच्या पाहिल्यांना ते 50व्या वर्ष स्वराज्यामध्ये 360 किल्ले ज्यांनी राज्यांनी केले आणि म्हणूनच आज आपण पाहतोय 240 लढाया लढल्या एकाही लढाईसाठी माघार घेतली नाही असा थाकला धाडी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संघाची धावसंख्या यावेळेस पाहिलं तर स्कोर वरती 51 वरती जाऊन पोहोचत आहेत तर आकाश पाटील वैयक्तिक 11-35 आणि 35 धावा. काय मित्रांनो उभारणी केली वाटलं होतं की या धावा या ठिकाणी येतील काय कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 3 फलंदाज बाद करण्यात यश आलं होतं चरण भात्रेला परंतु पाहिलंतना आकाशी झेल सोडल्यानंतर तब्बल 28 धावा आल्या. हे असतं क्रिकेटचं समीकरण मित्रांनो. मी म्हटलं ना क्रिकेटचा काडा काय असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण. ओ हो रिवर्स अटेम पूल केलाय होईल का सक्सेसफुल आणि या ठिकाणी पकडला जातोय झेल आणि इथं मात्र फलंदाज यावेळेस आकाश याचा संपतोय खेळ. आशिष मात्रे वेल प्लेड. आजच्या दिवसामध्ये आहे ना महा डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडूंना तर प्रोत्साहित केलं जातोय परंतु माझ्या प्रेक्षक राजांना सुद्धा प्रेक्षक केलं जातोय. पण पाहिलं तर रिवर्स अटेंड केलं होत झाला तर पूल आणला तर सक्सेसफुल जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आकाशचं स्वागत केलं जातोय. अतिशय जबरदस्त उभारणी केली सिंहाची नाही तर सव्वा शेराची उभारणी केली त्यांना. परंतु यावेळेस नेट नंबर 6 नवीन फलंदाज गीतेश जोशी एक जबरदस्त फलंदाज गोलंदाज सुद्धा आहे. गीतेश जोशी संघाची धावसंख्या 4-51 चौथं षटक मार्गस्थ. यावेळेस अप्रतिम असा चेंडू लॉकऑन मध्ये टाकलेला परंतु एक धाव पुढे गेले दुसरे जाऊचा प्रयत्न थोडासा क्षेत्ररक्षण फंबल होतोय आणि त्याचाच फायदा मित्रांनो पाहिला तर दोन्ही फलंदाज आपल्याला घेताना दिसतोय कारण थोडासा फंबल क्षेत्ररक्षण झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या यावेळेस 53 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ असताना यावेळेस चेंडू झालेल्या षटकातील 4 चेंडू आहेत झालेले आहेत. 5वा चेंडू ओहो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आला नाही परंतु चेंडू यावेळेस मिड ऑनच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. एक धाव तर मिळेल जबरदस्त क्षेत्ररक्षण झालाय एकी सुद्धा तेवढी सुंदर फळावी लागेल. एकेरी धाव मिळतोय 54 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती विंधणी संघाचे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल दिस इज द फर्स्ट इनिंग ओव्हर नंबर 4 प्रोग्रेस द लास्ट चेंडू असेल चौथ्या षटकातील. ओहो यावेळेस अक्रॉस ओढ मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पाहिला तर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही तिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही मित्रांनो. एक निर्धाव चेंडूची सांगता 4 षटक तब्बल संपली जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे यावेळी अक्षय स्मृती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विंदणे संघाची धावसंख्या आहे 4-54. यहाँ पे सुना रहे मौका होगा डीजे साउंड मास्टर के बाद चलते हैं सुमधुर संगीत.
एकांडा कॉल पहिला आहे या आपण या ठिकाणी नाटकीसाठी यायचं आहे. पहिलं सत्र पहिल्या सत्रातील शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक या ठिकाणी पाहिलं तर कोपरोली इव्हन कोपरोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज हितेश म्हात्रे. गोलंदाजीला थार आहे आणि म्हणूनच स्लॉगन ओर प्रोग्रेस करण्यासाठी कर्णधाराने आमंत्रित केलंय हितेश म्हात्रेला. सरसेनापती पकडला जातोय झेल आणि इथं मात्र फलंदाजाचा संपतोय खेळ. चोपन्न धावसंख्या आपण पाहिला तर विंदणे संघाच्या आपल्याला स्कोर बोर्डवरती लागताना दिसत आहे. परंतु यावेळेस काय कम बॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती हितेशनं अगदी मोहरा तंबूमध्ये परतवण्यामध्ये यश मिळवलंय. परंतु इनॅट नंबर यावेळेस पाहिलं तर सुजल नवाले. इनॅट नंबर 7 सुजल नवाले. चला त्वरा करा, काही करा, डोंट वेस्ट टाइम. सेफ्टी गार्ड आहे ना, आपल्याला सूचित करण्यात येतोय की मैदानामध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदरच आपण या ठिकाणाहून जाऊन लावू, म्हणजे लावून जायचं आहे. पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 5-5-54. ओहो, यावेळेस क्रॉस लाईन मध्ये मारलाय पुन्हा एकदा. हा मात्र झेल रिसेटला जातो प्रीतीच्या माध्यमातून. अगदी झेल पाहिलात ना, थोडासा अवघड होता परंतु तितका सुद्धा अवघड नाही. परंतु या झेल झाला असता तर कुठंतरी दर्पण विंधणे संघावरती आलं असतं. परंतु हे नीतीला मान्य नव्हतं. यावेळेस एक धाव आली आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा बिगिट केलाय, चेंडू जाणार. हो येस, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हॅवलेस बिगिट षटकार. पुन्हा एकदा जाऊया आपण तिथं. षटकार आलाय म्हणजे मनोबल तर उंचावलं असेल. पुढच्या चेंडूवरती षटकार येईल का? ओ हो हो, या वेळेस येईल नाही तर लांबच लांब येतोय. इट इज अ माइटी हिट. लांब आणि उंच हा येतोय षटकार. बिगिट षटकार. जबरदस्त आयोजन, दर्जेदार. दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, इट इज द लास्ट इम्प्रेशन. हेच म्हटलं, हेच गमक आहे आमच्या या युवा पिढीच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मित्रांनो पुन्हा एकदा बिगिट केला होता परंतु मिस टायमिंग. थोडस बॅट मध्ये चेंडू आला, धावचित होण्याची संभावना. आणि इथं मात्र डेंजर झोनला फलंदाज, ज्यांनी 2 लगातार षटकार बनवले ना, तोच फलंदाज या ठिकाणी प्रणय येईल तंबूच्या आश्रयाला. काय जबरदस्त, अगदी ठोकम ठोक. कारण मित्रांनो या मैदानावरती पाहिलं ना तर 84 धावांचा रेकॉर्ड सुद्धा मोडला गेलेला आहे. आणि म्हणूनच धावा येतील तेवढ्या कमी आहेत. कारण जशी विकेट दंडक होणार ना, जशी गर्मी वाढेल ना, तशा धावा या ठिकाणी आपल्याला येतील. आता मात्र पहिल्या सत्रातील चेंडू असतील बाकी फक्त एक शेवटचा चेंडू.
स्लोअर वन डिलिव्हरी आणि आता मात्र हवेमध्ये झेल आहे, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जातोय झेल आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट येतोय तंबूच्या आसऱ्याला. तब्बल पाहिलं ना तर या ठिकाणी 5 षटकांचा खेळ पूर्णत्वाला येतोय आणि या ठिकाणी संघाने जमवल्यात 7-5-68 धावा जमवल्यात, 69 धावांचा टार्गेट सेट करावा लागेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी घेतोय थोडीशी विश्रांती, पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल असेल, आवाज असेल या ठिकाणी बाजी, या ठिकाणी अमितजी मात्र मॅन फ्रॉम सोहे. प्रशांत म्हात्रे युट्यूब, प्रशांत ठाकूर युट्यूब टेकचे मालक, विनंती असेल प्रशांत ठाकूर दादांना की या आपलं या ठिकाणी समर्थक कक्षामध्ये सरचे स्वागत असेल. तदनंतर या ठिकाणी कसकड आपण पाहिलं तर किरण भगत, निलेश मोकल, तदनंतर अखिलेश साहेब सिंग माजी आमदार उत्तर प्रदेश आणि सत्येंद्र पाटील. अतिथी देव भव या उक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. आणि पुन्हा एकदा अगदी पहारदस्त आवाज आहे, आवाजामध्ये बदल असेल. अमितजी भात्रे बाजी. हॉल धन्यवाद श्याम भाई, जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2024 मध्ये सामन्याचं ठिकाण मातोश्री मैदान चिरनेर उरण. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक स्वागत. चलते मैदान के एक तो पर्व खत्म हो चुका है, लेकिन जहां बल्लेबाजी इतनी खतरनाक हुई कि मानो देख के मुझे लग रहा था मुंबई का कार्य पीला रंग टैक्सी की तरह ये स्कोर बोर्ड तेज चल रहा था, लेकिन अब बारी है कोपरोली की, उत्तर देना ही पड़ेगा. क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक स्वागत. मैं अमित जी मात्र आपकी सेवा के लिए जोर छुटाऊ तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है. हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है, लेकिन ईश्वर तो उसी का है तो सिर झुकाना. लेकिन इस अंदाज में आप देख सकते हैं जीतने के लिए 69 रनों का टारगेट है. कोपरोली रेल कोपरोली के पास वो काबिलियत है, लेकिन आप भिंदने की गेंदबाजी, ये मंच पूरी तरह से बिखर गया है. 20 पर इवेंट लायो की इस पूरे महाराष्ट्र के अंदर वन नंबर रायगढ़ में 20 पर इवेंट की ये क्लेरिटी है और उनका जो चैनल है वो रायगढ़ में वन नंबर बनने के लिए उन्हें चाहिए 125 सब्सक्राइब चाहिए, वो कीजिए जल्दी सभी ने. तर प्रशांत ठाकूर यांचं स्वागत करतील सन्माननीय तुषार परदेश यांना, विनंती करतोय की आपल्या शुभास्थेपर्यंत स्वागत करतील. 125 फक्त सबस्क्राइब कमी आहेत, नक्की आपण लवकर प्रत्येकाने करा आणि आपल्या 24 संदेश भाई पाटील बोर्डे यांच्या या लाईव्हचा दबदबा निर्माण करा. फक्त 125 सबस्क्राइब कमी आहे. रायगड मध्ये वन नंबर लाईव्ह बनली आहे आणि बनणार आहे, फक्त 125 सबस्क्राइब कमी आहेत, आपण प्रत्येकाने योगदान द्या. खूबसूरत ये मैदान आप सभी लोग देख रहे हैं, मातोश्री मैदान चिरनेर का, चिरनेर गांव क्रिकेट की पंडरी है. और हमने शुरू में कह दिया कि ये गांव इतिहासकालीन गांव है. महागणपति जो चिरनेर का है उस गणपति बाबा के सामने सभी लोग मन्नत मांगते हैं तो काम पूरा हो जाता है. ये मंच निकल गया है, तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. मैं अमित जी मात्र आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूँ इस उत्तरार्ध के लिए. पूर्वांग में आपने श्याम भाई ठाकुर की जुबानी मराठी की सुनी है, लेकिन आप उत्तर आओ मैदान पे. दोनों बल्लेबाज आ चुके हैं, अपने हाथ में बल्ला ले लेकिन वह प्रीतेश और निखिल मात्रे और प्रीतेश पाटिल जोड़ी मैदान के अंदर है. शांत वातावरण में ये टूर्नामेंट का आज का मेरे हिसाब से तीसरा दिन है. कल चौथा है, लेकिन एनकाउंटर है इस टूर्नामेंट का.
कल्लक तालुका वाइस जो हो जाते ओपन लॉस होते उसका आनंद लीजिए। अंपायर की भूमिका में दीपक पाड़ी नंबर बिंदनी और अशांत मालिस। देखिए इस उम्र में भी संभाई डे नाइट काम कर रहा है, इसका मतलब क्या है? इसका मतलब मातारा कड़क उसकी मेहनत। आज उन्होंने क्रिकेट अच्छा है, हम उनके साथ बहुत बार मिल चुके हैं, बैठ चुके हैं, उनके से सीख भी चुके हैं, लेकिन लेकिन मुझे ये कह रहा है कि इतनी उम्र में उनका जो फिटनेस है इसका राज क्या है मुझे कुछ पता नहीं, लेकिन दोनों अंपायर बराबर लाया तुम लोगों ने, हाइट कम छोटे अंपायर, हाँ फाइट मजबूत है उनकी। लेकिन पहले ओवर गेंदबाजी के बाद संभालने के लिए समाधान पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। आयोजकर्ताओं ने दी हुई मेहनत के तौर के ऊपर इस ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2024 पहला साल ही है, आयोजन कितना कड़क है। मनो लालबाग के राजा के बाद अगर आयोजन किधर है, चलिए शुरुआत देखिए। एक गली एक फाइसली पे एक पॉइंट है, एक शॉट कवर है ऑफसाइड के ऊपर, ऑनसाइड के ऊपर एक शॉट फाइन लेके शॉट स्कोर लेके और बाकी जो खिलाड़ी बाइक मिड ऑन है और बाकी दो खिलाड़ी सर्कल के बाहर है। ये फील्डिंग की वी बिल्कुल तो बाउंड्री के साथ खाता ओपन, बेहतरीन स्ट्रोक कवर ड्राइव देखने को मिल चुका है चार रन। और एक बार फिर से इस पर गली में खेलना, गली में प्रणय को मालूम है दिल चुराना कठिन है, गली में फील्डिंग अच्छी हो गई। देखिए टंडी परिवहन की यह सेना पहुंच चुकी है चिरजन में, प्रणय रोहन दर्शन आर्यन यश पांच पांडव है और तीसरा दिन है आज संडे। चलिए एक बार फिर से ड्राइव किया गेंद को, भाग गई एक तक उसी मार्ग के नजदीक गेंद को फील्ड किया, बढ़िया बढ़िया सेट एक्शन, क्या बात है। गीतेश जोशी विकेट फील्डिंग दो के साथ निखिल पहुंचे छह पे और दो के साथ देखा जाए तो कोप्रोली 11 कोप्रोली टीम का स्कोर 6। और बात बात है हमारे कोप्रोली गांव के एक बेहतरीन यंगस्टर और जबरदस्त कमेंटेटर, उनके गांव की टीम सुपला शॉट खेलने का प्रयास, स्कूप शॉट थे तिलक रत्न दिलशान ने इसे फेमस किया है, लेकिन हमारे वाक्य ने वाक्य बोला और इंटरनेशनल कमेंट्री के तौर पर कुणाल दाते ने उसे डायरेक्ट फेंका था तो किरण मोरे खुद अचंभित हुए, बोले क्या शब्द है, शब्द तुम्हारे पास चाहिए, अल्फाज चाहिए, लोगों को जीतने की ताकत चाहिए, टीम का स्कोर पहुंचा है पाटिल की गेंद इस बार कुड नॉट टेक बैक शॉट खेलने का प्रयास करता, गेंद बल्ले के बीच कनेक्शन नहीं है, क्रिकेट में कहते हैं ना कि जा गेंद और बल्ले के स्पर्श नहीं है वो गेंद डॉट है और पढ़े हमेशा कहते हैं इस बार देखा जाए जहां मिलन नहीं है वो पत्थर है, लेकिन टीम का स्कोर 6। और एक बार स्वीप बाउंड्री है, बाउंड्री है डॉक्टर स्कोरिंग के ऊपर नंबर 4 फुक 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 बिल्कुल हमारे जो मुख्य आयोजक है इस बार देखा जाए संकेत मात्रे साहब और उनके राहुल भोकल, ये जोड़ी देखे जय वीरू की एक कुर्ता पहनता पहनने लेवल जोड़ी कार्यक्रम परफेक्ट जोड़ी ऐसी रवि दादा हमारे सामने है। देखिए आज भी उम्र बढ़ चुकी है लेकिन चश्मा बिस्मा पहन कर टक टक जवानी का जोश, तिरंगा ट्रॉफी 28 में इसी मैदान के ऊपर चार रात, ये झाड़ी भिड़ी सब डर जाए और चेन्नई प्रीमियर लीग का भी मुख्य आयोजक चार दिन आ रहा है 100% हम यहाँ पोस्ट हो रहे हैं, ये झाड़ी देखेंगे क्या आयोजन देखेंगे, हमारा ये गांव है बहुत प्रेम दिया शुरुआत ही हमने, लेकिन उस मैदान के ऊपर क्या पब्लिक थी आज भी है उस टेंशन से, लेकिन वो मैदान को चला जाता बुलावा देना नहीं पड़ता था, टीम का स्कोर 10 एक और खत्म हो चुका 10 रन, समाधान पाटिल का पहला ओवर अच्छा साबित हुआ है। आक्रोश पाटिल इस बार लॉर्ड फुल टॉस के मिड विकेट के एरिया में फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा, प्रीतिश पाटिल कैप्टन को बोलने के उन्होंने खाता ओपन किया है और
टीम का स्कोर पहुंच 11 11 खिलाड़ी जब अंदर खेलते तो हजार दीवाने मॉडल के बाहर मौजूद है। उन तमाम दर्शकों का मैं हार्दिक करती स्वागत। इस बीच जो व्यक्तिगत 10 पे खेल रहे हो निखिल भाद्रे स्ट्राइक के ऊपर आ चुके और हमारे जबरदस्त एंकर जबरदस्त क्रिकेट खिलाड़ी राजेंद्र भगत साहब अभी थोड़ी देर में आए थे, आएंगे जरूर, उनका भी हम स्वागत करेंगे। चिरनेर गांव वाले क्रिकेट के पंडित हमारे राजू दादा चिरनेर के साथ एक जमाने का सेंट जो क्रिकेट के भविष्य के पट्टी के ऊपर खेलता था तो उसके सामने गेंदबाज नतमस्तक खड़े खड़े ठोक देते इतना बड़ा वेट लेकिन बैटिंग कितनी पावरफुल थी परफेक्ट काम कर अकरों की गेंद स्वीप चलिए इस बार लॉन्ग लेग से मारने के बाद नंबर 4 निखिल मात्र का इंजन गरम ठोक ठोक कड़ाकेदार प्रहार चल रहा है निखिल मात्र का इंजन गरम इसे कहते ठोक ठोक। मनीष भाई मनीष चिरलेकर साहब देखिए गुणलेखक है और अच्छी स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं। मराठी का अक्षर कितना सुंदर है देखिए अंग्रेजी भी बाजू में आया। इस बार मिड विकेट के ऊपर सेट रक्षण लेने नहीं चलता है। जॉन्टर साहब जी ने कह दिया है बॉल को पकड़ने के लिए पलक थपक के साथ इंतजार करेंगे तो समझ जाइए बॉल निकल जाएगा। फास्ट क्रिकेट है पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का खेल है नया जमाना पहले का टुक 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 आप तोड़ फोड़ गेंदबाज चले तो चले नहीं तो मुर्गी के ऊपर के बाल निकल तो उसे फेंक देते बॉल। स्कोर पहुंचा है 16-69 का टारगेट है। प्रीतिश पाटिल व्हाट अ शॉट व्हाट अ शॉट दैट्स गोइंग दैट्स अ फोर और ये बेहतरीन जानदार तूफानी 24 कैरेट का आयोजन सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2024 साल पहला कड़ा के दरवाजे बिस्को बैकवर्ड जाकर गेंद को इस बार देखा पुल करने का प्रयास किया था। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई खराब 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 से ट्रैक्शन और चली 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 और देखिए कहते ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलता है निखिल को देखकर प्रीतेश ने रंग बदला और ऐसी मार दी और टीम का स्कोर पहुंचा 24 अकबुल पूरी तरह से महंगा साबित हुआ। और अभी तक तक देखा जाए 5 दिन में 15 रन उन्होंने दिए हमारे जबरदस्त कोने लगे सचिन केली जी इनकी भी हमें याद आती है उनका भी हम स्वागत कर रहे हैं। शॉट गुड बॉल सही टप्पा सही लेंथ प्रॉपर लेंथ के ऊपर गेंद चली गई चकमा देखे स्कोर और दशक के दलील है कि 24 बिन बाद 24 या बनी सफर भारत रण की सा सामाजिक कक्षेमध्ये ज्यांचं शुभागमन आपल्याला होताना दिसतोय अखिलेश साहेब सिंग माननीय आमदार उत्तर प्रदेश यांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या सामाजिक कक्षेकडे आगमन होताना दिसतोय त्यांचं प्रथम या ठिकाणी शब्द सुमराणी सरचं स्वागत असेल। या साहेब आपलं सरचं स्वागत आहे थँक्यू सो मच। चौबीस स्कोर आई है हम हार्दिक स्वागत। हिंदू संस्कृति है मेहमान जो हमारे लिए होते भगवान के समान होते हैं। राज कपूर साहब जी ने एक बात कही थी मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर सत्येंद्र पाटील या साहेबांचं सुद्धा शुभागमन आहे। या दोन्ही मान्यवर साहेबांचं प्रथम आम्ही शब्द सुमराणी सर स्वागत आहे। या कारण म्हणतात ना पाजी कारण
ज्या दिवशी आपण हा सोहळा संपन्न झाला आणि अनेक मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. साधू संत येथी घरा तुझी दिवाळी दसरा. स्कोरे कोपरोली कोपरोली टीम का 24 बगैर नुकसान पे काम. जीतने के लिए 18 बॉल में 45 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. फिर से समाधान पाटिल जी आए बॉलिंग ट्रैक के ऊपर. कोटे का दूसरा और पारी का ये तीसरा ओवर देखिए. लेकिन क्या निखिल मात्रे ने सुंदर बल्लेबाजी की अपनी टीम के लिए. व्यक्तिगत मेरे से 15 पे खेल रहे, 3 बाउंड्रीज, 1 डबल, 1 सिंगल के साथ. प्रीतिश पाटिल व्यक्तिगत 9 पे खेल रहे. कोपरोली का टोटल स्कोर पहुंच चुका है 24 बिना कोई विकेट के नुकसान पे. आने वाले 18 गेंदों में 45 रन की जरूरत. लेकिन इस बार निखिल मात्रे स्ट्राइक के ऊपर समाधान पाटिल माया के गेंदबाजे ने टॉप राउंड विकेट से फुल टॉस बॉल दी और एक्स्ट्रा कॉर्सी मारेगा के बाहर चली गई है. दंदरा दी हुई गेंद 4 रन के लिए. आक्रमण किया विंदर ने किस आरंभिक गेंदबाज को ऊपर देखिए क्या बल्लेबाजी चल रही है निखिल मात्रे. और ये कड़क युवा चैंपियन आयोजित सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2024 का एक कड़ा केदार आयोजन देखिए. और पूरी तरह से इस मामले का ये लोग इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. वैसा तो हमारा राष्ट्रीय खेल हॉकी था लेकिन तुम्हारी हमारी नजर इस क्रिकेट के ऊपर इतनी पड़ी है कि मानो ये खेल प्यारा और दुलारा बन चुका है. प्रोफेसर की अगली गेंद एक बार रिवर्स सीपीआर छक्का नहीं अट्टा है. क्या बात है ठोक ठोक. निखिल मात्रे वीरेंद्र सेवा स्टाइल से आक्रामक भूमिका निभाते हुए और 22 रन की पट्टी के ऊपर देखिए जहां समाधान पांडे से गेंदबाज के ऊपर उन्होंने हमला किया अटैक किया और ऐसी मानो तड़ी दी मानो उस आरंभिक गेंदबाज ढीले पड़े. स्कोर पहुंचा है इस बार मनीष भाई 34 मगर नुकसान पे. पार्टनरशिप देखिए मजबूत चल रही है. क्रिकेट का खेल चंबाई भागीदारी का खेल पार्टनरशिप पड़ रहे. बॉल दीजिए वेग भाई बॉल दो. हेलो पत्र लेखनीतील चौथा आधारस्तंभ ज्यांना संबोधलं जात आहे असे आदरणीय सन्माननीय मिलिंद खारपाटील या साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या साहेब आपलं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. कर्ण मंडळी म्हणतात ना की धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन गेले उठावटी आज विसावले मन तुका म्हणे आले घरात तुझी दिवाळी दसरा. आज या मान्यवरांची या ठिकाणी खूप सारी मानदे येणार आहे. या आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित सन्मान करणं अतिथी देवभव नक्कीच आमच्यासाठी प्रत्येक आलेला पाहुणा देवा समान असणार आहे. थँक्यू सो मच. चलते आहे पाजी के पास. यस 34 पे स्कोर जा चुका 34 पे स्कोर विदाउट लॉस से काम चल रहा है. बढ़िया पार्टनरशिप इस बार देखा जाए निखिल मात्रे और प्रीतिश पाटिल कप्तान द्वारा. लेकिन जीतने के लिए इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से रन चाहिए इक्वेशन. 16 गेंद 35 यानी कि 35 रनों की जरूरत है. 35 चाहिए. समाधान पाटिल पहले ओवर में रन आए थे मनीष भाई मेरे हिसाब से 10 लेकिन इस बार 2 गेंदों के ऊपर 10 आए. परिवर्तन करना पड़ेगा जोड़ी को तोड़ना पड़ेगा. शॉट ऑफ लेंथ की गेंद टक्कर करने के ऊपर और यह क्रिकेट चंपा खुश लंबा देखो बड़े लंबा चकमा खंबा ठोक. शॉट ऑफ लेंथ गेंद डाली अक्कू टप्पर सा बॉल पनिशमेंट मिली ना आ भाई मुझे मार.
40 को विंदने वालों के खिलाफ क्या चल रहा है, कोपरोली का खिलवाड़ चल रहा है, ये सपना नहीं ये हकीकत है। बैटिंग कड़क बैटिंग निकल माते तो जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से लगभग देखा जाए 39 विजय साढ़े 39 धवन की गरज 15 छोटी स्वीप या वॉल शॉट यार अक्रॉस लाइन आए बॉल को देखा और स्टेज सीमा रेखा के बाहर नंबर 4 लगभग देखा जाए आने वाली 12 और ये 2 14 गेंदे शेष है और और इस प्रकार हम देख सकते हैं स्कोर बोर्ड के ऊपर 44 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। इस ओवर में समाधान पाटिल जी ने बहुत मार खाया क्योंकि 2 गेंद 4 गेंदों के ऊपर 20 रन आए, 2 छक्के 2 बाउंड्री आई और एक बार फिर से इस बार देखा जाए जा थर्ड मैन के क्षेत्र में गेंद चली गई। एक सिंगल मिलेगा निखिल मात्रे को, एक सिंगल के साथ कोपरोली 11 कोपरोली टीम का स्कोर पहुंचा है 45। आप तो मेरे हिसाब से जीतने के लिए आने 13 गेंद शेष है और रन चाहिए 24 रन चाहिए, बस थोड़ी सी विकेट को निकालना चाहिए, विकेट चाहिए इस बार विंधने टीम को, मरवाई विंधने टीम को। लेकिन जहां निखिल की बल्लेबाजी धाकड़ हुई, कैप्टन प्रीतिश ने उन्हें साथ दिया, फुल टॉस गेंद दी सामने स्ट्रोक और गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर मौजूद है, एक सिंगल जरूर मिलेगा। ओवर की समाप्ति 3 षटकान अंदर कोपरोली रन कोपरी संघाची धाव संख्या होती मात्र 46 आणि विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज। तो जीतने के लिए आप मेरे हिसाब से 12 में चाहिए 23, लेकिन क्या पार्टनरशिप बनी, क्या जबरदस्त खेल देखने को मिल चुका है। सबसे पहले निखिल मात्रे ने तो मैदान के अंदर आग लगाई, कैप्टन प्रीतिश पाटिल ने दिमाग के साथ 5 गेंदों में उन्हें 10 रन इकट्ठा किया, लेकिन निखिल ने जो कड़ाकेदार शुरुआत, पानी की मांग हुई पानी लेके जाइए मैदान के अंदर, जीतने के लिए 12 में चाहिए 23 रन। ये मंच निकल गया है, ये मंच पूरी तरह से इस बार देखा जाए इतना बढ़िया लग रहा है कि ये मंच 7वें आसमान के ऊपर पहुंच चुका है, लेकिन 12 में 23 चाहिए। पानी खिलाड़ियों को दीजिए शानदार तेज तरार भागीदारी देखिए और ये भागीदारी देख के मुझे कोलकाता के ईडन गार्डन के मैदान की याद आ गई, 376 की वो ऐतिहासिक भागीदारी VS लक्ष्मण साहब और राहुल द्रविड़ साहब दोनों की तबियत खराब थी, लेकिन ऐसे पार्टनरशिप की मानो ऑस्ट्रेलिया ने हमारे ऊपर फौरन दिया था, फौरन को तोड़ के उस बार उस टेस्ट को जीता, हरभजन सिंह ने हैट्रिक लिया था, लेकिन वो ऐतिहासिक भागीदारी थी और उसके बाद द बॉल और द वेरी वेरी स्पेशल लक्ष्मण कह दिया। भागीदारी का खेल है और क्या बात है, इस बार देखा जाए कड़क आयोजन नियोजन हमारे सामने, हमारे स्वर्गीय बाजीराव परदेशी स्टैंड अन्ना हमारे आज हमारे बीच में नहीं है, लेकिन जहां जहां चिरनेर का आयोजन होता था तिरंगा का, उनकी उपस्थिति उनका काम जबरदस्त था, उनकी याद हमेशा हमारे
ये स्मृति उनकी हमारे जहन के अंदर होगी। प्रीतेश के लिए बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया है और चली गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, ऑफ ड्राइव किया था। ओहो, इसे कहता है रन चुराना। गुड रनिंग बिटवीन द विकेट। प्रीतेश पाटिल दो के साथ, प्रीतेश पाटिल पहुंचे 12 पे, दो के साथ कोपरोली टीम का स्कोर 48 यानी कि 48। जीतने के लिए अभी तक रन चाहिए मेरे हिसाब से 11 में 21 चाहिए 21। ओहो, जड़ में फेंकी हुई गेंद थी प्रणय की, एक सिंगल दूसरे के पलटे, खराब से रक्षण, दो रन इकट्ठा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दो इस बार देखा जाए पार्टनरशिप बन चुकी है और इस टूर्नामेंट की ये पहली जो पार्टनरशिप बन चुकी है। 50 रनों की जोरदार तालियों का स्वागत कीजिए निखिल मात्रे और प्रीतेश पाटिल की। भागीदारियों का खेल है, मैंने शुरू में कह दिया, स्कोर पहुंचे 50 के घर में। जीतने के लिए 10 गेंदों में 19 चाहिए, अभी भी गेंदबाजी चल सकती, दिक्कत पैदा आ सकता है। प्रीतेश व्हाट अ शॉट, इट्स गोइंग, इट इज यूज माइटी सिक्सर, कड़ाकेदार छक्का। तो बैट्समैन के इलाके में गेंद फेंकेगा ना तो पर्दा फाश होगा, शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो बकरी बच के आएगी, ऐसा थोड़ी है क्या। तो उसके रडार में गेंद फेंक रहा है तो तुझे मार पड़ेगी और मार ऐसी थी, एक इस गेंद के ऊपर 6 आई और स्कोर पहुंचा है 56-56। बस जीतने के लिए रन चाहिए 13। कोपरोली के दो ही बल्लेबाज काफी बड़े बिंदने टीम को, शोले पिक्चर की याद आ गई। चलिए खल्लास खेल, विकेट पहली निकलना चाहिए तो प्रीतेश कप्तान काम करके वापस जा रहा है, लेकिन छक्का मारने के बाद जब बल्लेबाज को गेंदबाज आउट करता है तो उसका हौसला ऊंचा होता है। थोड़ा इफेक्ट देना है, याला इफेक्ट दे थोड़ा सा। हेलो हेलो उत्तर प्रदेश अखिलेश तहदिल से स्वागत करना चाहते हैं। खरे म्हणून म्हटलं तर अखिलेश यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील अगदी आमदार झाल्यानंतर संपूर्ण सर्वांगीण विकासाचा उत्तर प्रदेशाचा पाहिला आणि तदनंतर संपूर्ण अगदी माझ्या या उत्तर प्रदेशमध्ये आज ज्यांच्या माध्यमातून जे दिवस आपल्याला गोर गरिबांची सेवा करणारे अखिलेश साहेब, आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या युवा खास करून चिरणीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत सुशांत सागरकर, त्यांच्यामध्ये त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत। तदनंतर या ठिकाणी बहुत बहुत धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि या संपूर्ण माझ्या आयोजनाचे अगदी आपण चार चांद लावलेले आहेत। तदनंतर सत्येंद्र पाटील यांना विनंती असेल की आपला अतिथी सत्कार करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे, या ठिकाणी विनंती असेल की सुशांत परदेशी दादांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांना यथोचित सत्कार करायचा आहे।
तो इस बीच जीतने के लिए सात बॉल में आठ रन। मैच आ गई पक्ष कोपरो लेके खेमा खुशी से झूम क्यों अब एक बार देने से उड़ रहे यस कैसे छोड़ो मत पकड़ो दबाव है दबाव है अभी तक मैच के अंदर हिम्मत हारो बंदर ने टीम किसी की मेहनत पे भी बेकार आई जाए और कोशिश के तौर पर कभी हार नहीं होगी तो समाधान सब आपकी इतनी खास नहीं रही आपके दो ओवर में मेरे हिसाब से 30 रन आए अगर आपने मार खाया था नदी मार नहीं खाता तो बड़ा मजा आता लेकिन पानी चाहिए पानी हॉल हॉल या ठिकाणी आदरणीय सरपंच मिनिस्ट्री ऑफ द डिफेंस मधुर सेवानिवृत्त खासकर माननीय श्री बाबूराव जी गायकर समाज सेवक नांदगाव यांचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या स्वागत समावेशाचे आहे या ठिकाणी नांदगावचे युवा नेतृत्व माननीय श्री दीपक जी गायकर नक्कीच या साहेब आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक या ठिकाणी प्रथम शब्द शब्दाने सहर्ष स्वागत आहे आदरणीय सन्माननीय मिनिस्ट्री ऑफ द डिफेन्स मधून सेवानिवृत्ती ज्यांनी घेतली आणि त्यानंतर माननीय श्री बाबूराव जी गायकर समाज सेवक अगदी ज्यांचा वसा आहे खास करून आपण म्हटलं जातोय की ज्यांच्या माध्यमातून आज पाहिलं तर या ठिकाणी सर्व्हिस टू गॉड एंड सर्व्हिस टू मॅन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे आदरणीय सन्माननीय बाबूराव जी गायकर आणि त्यांच्या सोबत नांदगावचे युवा नेतृत्व माननीय श्री दीपक जी गायकर आपलं हृदयाच्या ठिकाणापासून या समाज कक्षामध्ये सहज स्वागत आहे ओटू आम्ही बघा 70-13 जी गाडी आहे अवेंजर्स आपण बाजूला हटवायची हिम्मत दिखाओ जलवाले की बॉल आ चुके बल ट्रैक के ऊपर आकाश मैदान के अंदर डटे हुए लेकिन छह में आठ रन चाहिए छह के अंदर ऊपर एक रन नहीं आया कई ऐसे हमने मरतबा देखे हुए छह के अंदर में 42 हमने देखे 5-37 हमने देखे छह में एक रन नहीं आए ये भी हमने देखे क्या चल रहा होगा वक्त वक्त निकल के ये देखे पॉइंट सेशन में चकमा के नहीं दिया है बैकअप अच्छा है लेकिन हितेश कर रहा है ये चलिए ये खतरा है ये बड़ी बाई टीम के लिए खतरा हो सकता है इस पोजीशन में ये गलती टीम के लिए है कर और पांच में चाहिए अभी छह रन पांच में छह रनों की जरूरत है सुशांत सागर सुप्रीम ट्रॉफी 2024 साल पहला लेकिन आयोजन कड़क 24 का आयोजन देखिए पटपटा भी बार बार पिंक कलर लगाया है पांच गेंदों में छह रन पांच में छह पांच में सात यस अम्मा बड़ा और जय माता दी गोड़ी बोलो कप्तान टॉस करने के लिए विनती है इस मैच में टाइम ज्यादा और अंपायर को विनती में कर दो ए फुल टॉस दिया तो अभी पनिशमेंट मिली ना तेरे को नो बॉल है तो आगे की फ्री है अंपायर किस बात पर जाए ठीक है तुम किस अरे मैं बताता हूँ ना फील्डिंग के लिए वो है एक बैटिंग ओके तो पैसा
पाच घेतले चार, पाच छोटे विद्यार्थ्यांनी चार धावा, फ्री गेंद फ्री की है ये ध्यान में रखिए, और बॉलर आकाश को सुंदर गेंदबाजी करना पड़ता है। अच्छी बॉल लेके चकमा दिया हितेश को, चार पे चार प्रेशर में मैं दोस्तों विंदे ने हार मानने के लिए तैयार नहीं है, लेकिन जीतने के लिए कोपरोली टीम को चाहिए चार पे चार। हितेश मात्र एक स्टैंडरमैन खिलाड़ी है, बहुत मैचेस उन्होंने अच्छे खेले हुए है। निखिल मात्रे ने क्या बैटिंग की, चरण जल्दी वापस चले गए चार रन बना के। राउंड विकेट से इस बार देखा जाए जड़ में फेंकी हुई गेंद थी, एक सिंगल निखिल, क्या लेंगे रन, ले लिया खराब से त्रक्षण, विंदने का से त्रक्षण खराब हुआ, दो रन इकट्ठा किया, स्कोर पहुंचाए मनीष भाई 67, और जीतने के लिए दो रनों की जरूरत है तीन बॉल में, तीन चेंडू दोन दवा, तीन में दो रन चाहिए। प्रीतेश भाई शांत रहिए, चरण भाई डगआउट में शांत रहिए, इसलिए इनका डगआउट अलग दिशा में करने का। यह शॉट अक्रॉस लाइन से खेला हुआ, सिंगल जरूर मिलेगा हितेश को, हितेश पहुंच चुके सिंगल के साथ तीन पे। निखिल खेल रहे एक बार बेहतरीन पारी अपनी टीम के लिए उन्होंने खेली, लेकिन आखिरी दो बॉल और जीतने के लिए एक रन स्कोर, दोनों टीमों का लेवल है, लेकिन कंपलसरी चेसिंग है ये ध्यान में रखिए। एक बॉल दो बॉल एक, दो में एक चाहिए, क्या हुआ थकान आई है तो पानी लो, कोई रिस्क मत लो, मैं आपको हाथ जोड़ती विनती करता हूं, निखिल को पानी चाहिए पानी लेके जाओ। या सामन्यासाठी खूपच टाइम लागलेला आहे, पण पाणी विंदली संघ आपण सुद्धा शतरक्षक लावून घ्यायचे त्वरित, बघा असू द्या ही मॅच का हरकत द्या, पुढील मॅच साठी पंच आपण सुरक्षित राहा, हे सगळं आपल्यावरच आहे, आपण समोरच्या खेळाडूंना सूचना द्या लवकर जलद करा, आता मग तुम्ही आतमध्ये उभे आहात तुम्ही सांगत नसाल त्यांना तर बरोबर नाही, खूप टाइम गेला मॅचला, तुमच्यावर ते सर्व काही आहे, तुम्ही समोरच्याला कॉल करा झटपट कॅप्टनला की सांगा लवकर मॅच चालू करा, 20 तुम्हाला टायमिंग दिलेला आहे इथं आम्ही। हॅलो, या ठिकाणी आदरणीय सन्माननीय लाल ब्रिगेड संघटनेचे जासई विभाग अध्यक्ष भाई नितीन म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे, प्रथम त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत। और ये बाउंड्री जा रही है इस बार देखा जाए चार रन के साथ, इस बार मैच को जीता कोपरोली ने, कोपरोली टीम ने हार्ड लक इस बार देखा जाए मरुआई विंदने टीम। हेलो, या ठिकाणी आपण सत्कारकडे बोलायचं आहे, मी विनंती करीन आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं यथोचित आपण सन्मान करायचा आहे, खास करून या ठिकाणी लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आपण विभागीय प्रमुख नितीनजी म्हात्रे यांना यथोचित सन्मान करायचं आहे। तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय श्री बाबूरावजी गायकर समाजसेवक नांदगाव मिनिस्ट्री ऑफ द डिफेन्स मधून सेवानिवृत्त, तदनंतर नांदगावचे युवा नेतृत्व माननीय श्री दीपकजी गायकर, विनंती असेल।